मी वैभव आबासाहेब गोल्लार, राहणार बावी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 94 20 41 29 00. एकूण माझ्याकडे जमीन 15 एकर आहे. त्यापैकी 5 एकर जमिनीला पाणी आहे, बाकीची महारान आहे. तर याच्या आधी मी कांद्याचं उत्पन्न घेतलेलं आहे या शेतामध्ये. कांदा वगैरे, सोयाबीन, उडीद, ज्वारी अशी पिकं. तर यावर्षी पहिल्याच वर्षी मी 1 एकर टरबूज लावलेलं आहे आणि 1 एकर खरबूज लावलेलं आहे. मी सातत्याने नवीन नवीन प्रयोग करून पाहत असतो शेतीमध्ये सारखे. पण आपल्याला पाणी कमी, एकदम दुष्काळी भागामध्ये आम्ही आपण पाहू शकतोय. पूर्ण इकडं पाणी नाही, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये असल्यामुळे. मग कमी कालावधीमध्ये कमी पाण्यामध्ये आपल्याला कसं कोणतं पीक शोधता येईल, मग मी टरबूज आणि खरबूजचं हे केलं. आणि नंतर पाटील बायोटेकचे तुकाराम नरोडे साहेबांची आणि माझी भेट झाली आणि मग मला पूर्ण त्यांनी समजून सांगितलं. मग मी नंतर पूर्ण पाटील बायोटेकचं शेड्यूल घेतलं आणि त्याप्रमाणे आता 1 एकर टरबूज आहे आणि 1 एकर खरबूज आहे. टरबूजाच्या प्लॉटला आज 40 दिवस झाले, तर खरबूजाचा प्लॉट तो 42 दिवसात झालेला आहे. तर आज मी या प्लॉटवरती समाधानी आहे. जर आता यावर्षी सध्या तर 90% पीक सक्सेस झालंच आहे, पण या दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यामध्ये जर आता टरबूज यावर्षी सक्सेस झालं तर मला प्रत्येक वर्षी टरबूज किंवा दुसरं पीक कमी पाण्यामध्ये असं 1-2 महिन्यात 2.5 महिन्यामधलं घ्यायला काही हरकत नाही. आणि मग पाटील बायोटेकचं मी पूर्ण शेड्यूलने पीक घेऊ शकतो. आणि पाटील बायोटेकचं महत्त्वाचं म्हणजे मी हे पहिल्या वर्षी पीक घेतलं, मला कधी काय सोडायचं, 1919 नंतर काय कोणतं सोडायचं, म्हणजे कशा टेजला कोणतं काय औषध खत सोडायचं, तर त्यांचं मस्तपैकी एकदम तो शेड्यूल चांगला आहे. 10 दिवसात झाल्यानंतर काय सोडायचं, 17 दिवसानंतर काय, असं एकदम निघेपर्यंत 60 दिवसापर्यंत त्यांचं शेड्यूल आहे. त्याच्यामुळं मला जास्त मदत काय झाली किंवा आपण 0-52-34 कधी सोडायचं, परत 0-50 कधी सोडायचं, पोटॅशियम सोनाईट कधी सोडायचं, याचं एक मला ते पूर्ण लिंक लागली. आणि मग त्याच्यामुळं मी हे प्लॉट एकदम व्यवस्थित आला. मी आज 1 एकरमध्ये माझ्या अंदाजे 40 टन उत्पादन निघणार आहे, कारण आजच आपलं 4 किलोचं टरबूज झालं आहे 40 दिवसामध्ये. अजून तर 20-25 दिवस याला बाकी आहे. आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये असं जर हे येत असेल तर पाटील बायोटेकचे पण मी मनापासून आभार मानतो, खास करून तुकाराम साहेबांचे, ज्यांनी मला वेळोवेळी रोज म्हणलं तरी 2 दिवसाला तर नक्की त्यांचा फोन आहे, याचा हा स्प्रे घ्या, हे खत सोडलं का, ते हे काय नु केलं का, असं म्हणजे सारखं. याच्यावरती कसला रोग पण नाही. टरबुजाची साईज आज 4 किलोपेक्षाही जास्त झालेली आहे आणि अजूक 25 दिवस याला 20-25 दिवस बाकी आहे. पानांचा हिरवेपणा पाहू शकता, हे पूर्ण एकदम व्यवस्थित आहे, कसलाही रोग नाही याच्यावर, नागाळी नाही, थ्रिप्स नाही, काही नाही. आत्तापर्यंत याच्यावरती मर नाही कुठं, एक जाड पण पिवळंसुद्धा पडलेलं नाही आहे. आणि मी जो सारखा नवीन सातत्याने नवीन नवीन शोध करीत आहे, तर आज मला पाटील बायोटेकच्या याच्यामुळं मला एक शोधाचं उत्तर मिळलं आज मला. तर आपण बेडपासून बेड ह्यावर्षी नवीन ठिबक मल्चिंग संपूर्ण ड्रीपपासून आपल्याला आत्तापर्यंत 1,25,000 रुपये 1,25,000 रुपये खर्च झालेला आहे आणि याचं उत्पादन 40 टन होईल. आजचे रेट 13-14 रुपये आहेत, तर आपण 40 टन उत्पन्न धरलं तर आपण 10 रुपये रेट धरू, तर 4 लाख रुपये 1,25,000 खर्च गेला तरी 65 दिवसामध्ये आपल्याला 2.5 लाख रुपये एकरमधून निव्वळ नफा राहील असं माझं एक म्हणणं आहे. आणि जे इतर काही प्लॉट आहेत माझ्या मित्राचे, माझ्या कॉन्टॅक्टमधले, त्यांच्या प्लॉटवरती सातत्याने म्हणजे सारखे बुरशीचा, भुरी दावणीचा प्रॉब्लेम आहे, सट्टिंगचाही त्यांना प्रॉब्लेम आलता. तसा आपल्याला तो कोणताही प्रॉब्लेम आला नाही, त्याच्यामुळं मग खर्चही पण आपला स्प्रे कमी घ्यावा लागले. संपूर्ण शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की पारंपरिक सोडून आत्ता जसं जग बदलत आहे तसं शेतकऱ्यांनाही बदलावं लागेल, नाही तर जे तुम्हाला प्रत्येकाने तुमच्या हिशोबाने जे मार्केटमध्ये विकणार आहे तुम्हाला ते पिकं करीत राहा तुम्ही. आणि खतं असेल, औषध असेल, तुम्ही स्वतः पाहायचं कोणत्याचा रिझल्ट येतो आहे. एखादं स्वस्त असेल ते टाकलं आपण, त्याचा जर नाही रिझल्ट आला, किंवा एखादं खूप महाग असेल
तर ते मागं बी त्याचा बी काही रिझल्ट आहे का नाही हे पहा. आणि तुम्ही स्वतः ज्या औषधाचा ज्या खताचा रिझल्ट आहे असेच खत आणि औषधं वापरा. मला ह्या खताचा आणि औषधाचा पूर्ण रिझल्ट आला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे आत्ता जी शेती करायची ती नफ्याचीच शेती करा, तोट्याची करू नका असं मला सांगायचं आहे. जे आत्ता विकतंय तेच पिका संपूर्ण शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे. आणि जे आपण 5 एकर करायचं तिथं तुम्ही 2 एकर करा आणि त्याचं व्यवस्थित संगोपन करा आणि त्याच्यामध्येच तुम्ही नफा मिळवा. कारण आता जग ज्या एवढ्या स्पीडनी बदलत आहे तसं शेतकऱ्यांनाही बदलावं लागेल. कारण आपण जर मागं राहिलो तर आपल्याला जगायला सुद्धा अवघड होईल. त्यामुळं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की जे विकतंय ते पिका आणि मी जे केलं याच्यापेक्षा तुम्ही चांगली शेती करा. आणि तुमच्याकडूनही मला काही अनुभव द्या.